पूर्णा तालुक्यातील कानखेड येथील बळीराजा साखर कारखान्याचा 8वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिपदन सोहळा विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवारी पार पडला. कारखान्याचे संचालक दिनकरराव भीमराव जाधव, त्यांच्या पत्नी वसुंधराताई जाधव यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. बळीराजा साखर कारखाना हंगाम 2021-22 साठी सज्ज झाला आहे. यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, चीफ इंजिनियर मदन देशमुख, इले मॅनेजर नितीन गणोरकर, कॅन मॅनेजर पुंदाजी बोंडे, चीफ अकाउंटंट भगवान मोरे, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पुदाले, मोतीराम पोळ आदी यावेळी उपस्थित होते. MC News करिता बाळू ढिके, परभणी.